हाय फ्रेंड्स, मी राधिका. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत कास्टिंग काउच आणि फिल्म इंडस्ट्रीमधल्या अफवा. पहिली अफवा, फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करायचं आहे तर सुरुवात थिएटरपासून म्हणजे नाटकापासून करावी लागते, एकांकिका कराव्या लागतात, पण वास्तवात असं काहीच नसतं. दुसरी अफवा, कास्टिंग काउचची शिकार झाल्याशिवाय हिरोईन बनता येत नाही. पण मुळात कास्टिंग काउच ही काही प्रोसिजर नाही. काही मुलांचं काम मिळण्यासाठीचं डेस्परेशन पाहून काही संधी साधू लोक त्याचा गैरफायदा घेतात. आपण स्वतःच स्वतःला अशा लोकांपासून वाचवू शकतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, कास्टिंग काउच दोघांच्या संमतीने होतं, त्यामुळे त्याला नकार देणं हे देखील आपल्याच हातामध्ये आहे. आणि अशा प्रकारे कास्टिंग काउच नंतर काम मिळवणं किंवा मिळणं दोन्ही अशक्य गोष्टी आहेत. आणि जरी काम मिळालंच तरी शेवटी परफॉर्म तुम्हालाच करावं लागतं. आणि जर परफॉर्मन्स खराब दिला गेला तर पुढचं काम मिळवण्याची शक्यता कमी. त्यामुळे तुम्ही तुमच्या फिटनेसकडे, ऍक्टिंग स्किलकडे, ऍक्सेंट, डिक्शनकडे लक्ष द्या, त्याच्यावर काम करा, तुम्हाला यश नक्कीच मिळेल. आता पुढची अफवा, तुम्ही काळे असाल, दिसायला खराब असाल, बुटके असाल तरी चालतं, फक्त ऍक्टिंग आली पाहिजे. पण वास्तवात ऑन स्क्रीन 70% ऍक्टिंग आणि 30% तुमचे लुक्स गरजेचे असतात. कोणी 100% चांगले लुक्स किंवा 100% ऍक्टिंग घेऊन सक्सेसफुल ऍक्टर बनत नाही. बऱ्याच वेळी ऍक्टिंग चांगली येत असते पण लुक्स, हाईट, वेट, रंग यामध्ये कमी असल्यामुळे ऍक्टरला लीड रोल मिळत नाही. कायम सपोर्ट कास्ट करावी लागते. हे देखील तितकंच कराय. नवाजुद्दीन सिद्दीकी, राजपाल यादव, परत कोंकणा सेन, जॉनी लिवर हे दिसण्यामध्ये जरी कमी असले तरी ऍक्टिंगमध्ये बाप आहेत. पण म्हणून कोणी सलमान किंवा रणवीरच्या बदल्यात त्यांना कास्ट नाही करत. आणि जरी कोणी असं केलंच तर प्रेक्षक तितक्या आवडीने तो सिनेमा पाहत सुद्धा नाही. त्यांना कधी रोमॅन्टिक फिल्म मिळत नाही, कायम कॅरेक्टर रोल करावा लागतो. सो ऍक्टिंग अँड लुक्स बोथ डज मॅटर्स. या दोन्हीही एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. आता पुढची अफवा, फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करायचं असेल तर गॉडफादर पाहिजे, पैसे पाहिजेत. जर तुमचं अकॅडमिक्समध्ये काही होत नसेल तर इझी सक्सेस मिळवण्यासाठी आणि भरपूर पैसे कमवण्यासाठी फिल्ममध्ये काम करा. फिल्ममध्ये काम मिळवण्यासाठी भरपूर कॉन्टॅक्ट्स बनवा. मग हे असं कुठून तरी ऐकून मुलं फिल्म इंडस्ट्रीमध्ये काहीही, कोणतंही काम करत असलेल्या माणसांची ओळख वाढवतात. मार्केटमध्ये बरेच लोक स्वतःला ऍक्टर, प्रोड्युसर, डिरेक्टर, कास्टिंग कोऑर्डिनेटर आहे असं सांगतात. आम्ही तुम्हाला काम देऊ, तुम्हाला लॉन्च करू असं सांगतात. पण अशा लोकांकडून तुम्हाला काम मिळेल ही देखील एक अफवाच आहे. याने ऍक्टर म्हणून एखाद्या शॉर्ट फिल्ममध्ये काम केलेलं असतं. मोबाईलने शूट केलेल्या शॉर्ट फिल्मचे हे प्रोड्युसर असतात. कोणताही आर्टिस्ट कार्ड नसताना, कोणताही डिरेक्टर कार्ड नसताना, कोणताही प्रोड्युसर कार्ड नसताना फिल्म इंडस्ट्रीमध्ये आमची फार ओळख आहे. मी कास्टिंग कोऑर्डिनेटरचं काम करतो, आमच्या शब्दाला मान आहे, आम्ही जर रिकमेंड केलं तर लगेचच तुम्हाला काम मिळून जाईल, अशा वल्गाना लोक करतात. तुम्ही युट्यूबवर या लोकांचं काम बघून तुम्ही त्यांचं स्टँडर्ड ठरवू शकता. आणि जर कोणी स्वतःला कास्टिंग कोऑर्डिनेटर आहे असं सांगत असेल तर तुम्ही त्याचे रजिस्टर डॉक्युमेंट बघा. आणि याआधी खरंच त्यांनी किती जणांना काम दिलं आहे का याची खात्री करून घ्या. आता पुढची अफवा, आम्ही महिलांसाठी काम करतो, महिलांना सक्षम बनवण्यासाठी काम करतो असं सांगून त्यांचं शोषण करणारे लोक इंडस्ट्रीमध्ये जागोजागी आहेत. पण एक गोष्ट लक्षात घ्या, महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी आणि सक्षम करण्यासाठी कोणाचीच गरज नाही. त्या स्वतः सगळं करू शकतील इतक्या सक्षम आहेत. आणि कोणी त्रास दिलाच तर त्यांना योग्य पद्धतीने उत्तर द्यायलाही त्यांना जमतं. आता काही लोक शिवाजी महाराजांच्या, थोर महान नेत्यांच्या रक्षाबंधनाच्या शॉर्ट फिल्म बनवतात आणि आपल्या मनात स्त्रियांविषयी किती आदर आहे असा आवडतात। पण जेव्हा आपण त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर जातो तेव्हा त्यांचं स्त्रियांविषयी काय मत आहे याचं पितळ उघड पडतं। तर मित्रांनो, कास्टिंग काउच आणि फिल्म इंडस्ट्री मधल्या अफवांना बळी पडू नका। तुम्ही ऍक्टिंग स्किल कडे, फिटनेस कडे, ऍक्सेंट डिक्शन कडे लक्ष द्या, त्याच्यावर काम करा, तुम्हाला यश नक्कीच मिळेल। अधिक माहितीसाठी खाली 2 नंबर दिले आहेत, तुम्ही आम्हाला कॉल किंवा WhatsApp ही करू शकता। आणि विसरू नका लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राइब आणि बेल आयकॉन प्रेस करायला। थँक्यू।